नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सर 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 Thank you.
Thank you.
हा समोर या समोर आहे इकडे समोर बघा ओके या सत्कार करू त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब भरपळे यांचा आहे इथे समोर तुम्ही समोर बघा उडू नको खट थोडं थोडं मागं सारखा हाताला हात लावलं तरी चालेल इथे सर्वांनी समोर थोडस माग हात इथे समोर ओके इथे समोर समोर एक मिनिट हा इथे समोर ओके तेलकटच इथे पहा बरे सगळ्यांनी समोर इथे समोर थँक्यू एक मिनिट हा सर एक मिनिट ओके इथे समोर आणि सर्टिफिकेट स्वयंसेवक संघाची विचारधारा आहे आम्हाला देवेंद्रजींनी सांगितलं की कुठलाही समोर पा समोर पहिले आपले रक्तदाते त्यांनी सर्वात आहे ते समोर कमी यांचंही या ठिकाणी स्वागत करतो तर आज या ठिकाणी रक्त आपल्या देशासाठी जे संरक्षण करतात त्या सैन्यासाठी रक्त जाणार आहे जास्तीत जास्त तरुणांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा त्याचबरोबर या रक्तदानाबरोबर आत्ता ज्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली ज्यांना जे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत खूप वर्षाचा संघटनेचा अनुभव आहे मध्यंतरीच्या काळामध्ये किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं असे वासुदेव नाना काळे यांना यावेळेस जिल्हाध्यक्ष पदी देशजीवनकरी आपल्या पुरंदर तालुक्याच्या वतीने आपण सर्वांनी सत्कार केला यांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे मी अधिक न वेळ घेता थोडक्यात सर्व नेतेमंडळींना सांगतो की आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं यानंतर
सचिनजी नम्रते यांना विनंती करतो यापनार्थ मनोगत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस खरं तर देवेंद्रजींनी मागच्या आठवड्यामध्ये किंवा ते दरवर्षीचे आवाहन करतात देशबाजी नको जाहिरातबाजी नको सेवाभावातून हा जन्मदिवस साजरा केला पाहिजे आणि त्याच माध्यमातून एक रक्तदान शिबिर आज इथे सासवडमध्ये आयोजित केलं गेलं आणि आजचे सरकार होते ज्यांची चारच दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या अध्यक्षपदी जबाबदारी म्हणून त्यांना निवड करण्यात आली आदरणीय ते आजचे कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय वासुदेव नाना काळे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय जालेंद्रभाऊ कांबळे तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोक भाऊ एकवळे त्याचबरोबर माजी आमदार शरद भाऊ ढवळे साहेब ज्यांच्या माध्यमातून खर तर हा अतिशय चांगला कार्यक्रम होत आहे ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते आदरणीय बाबासाहेब जाधवराव त्याचबरोबर हवेलीचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय गंगाराम दादा जगदाळे माझे सहकारी मित्र म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष गिरीश अप्पा जगताप आलेले त्यांच्याबरोबर पवार साहेब ज्यांची काल नव्याने महाराष्ट्र राज्याच्या संयोजकपदी डॉक्टर आघाडीच्या संयोजकपदी निवड झाली ते डॉक्टर भरपळे साहेब माझे दुसरे सहकारी प्रदेशमध्ये काम करणारे आदरणीय ऍडव्होकेट तामाने साहेब त्याचबरोबर उपस्थित सर्व सागे सासवड शहराध्यक्ष साखे कोवळे शहराध्यक्ष उपस्थित सर्व सर्वांनी पुत्रांनी बघितली डॉ खरं तर काल परवा वासुदेवनाथांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली जबाबदारी त्यांना मिळाली जिल्हाध्यक्ष म्हणून खरं तर आज वासुदेवनाथ जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघणारे काल ते महाराष्ट्रामध्ये किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत होते परवा ते किसान मोर्चाच्या महाराष्ट्राच्या प्रदेश सरचिटणीस मध्ये म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी होती म्हणजे अशा अनेक जबाबदाऱ्या कारणांच्याकडे आल्या खर तर ह्या जबाबदाऱ्या येत असताना जबाबदाऱ्या देत असताना पक्ष त्यांना जबाबदाऱ्या देत असताना खर तर यामागे कोणा संघर्ष असतो संघर्ष खर तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक जबाबदार व्यक्ती हा संघर्षातून पुढारलेला आहे संघर्ष करणार आहे आणि म्हणून त्या त्या क्रमाने त्यांना ती जबाबदारी मिळत असते खर तर प्रत्येक जी जी जबाबदारी वासुदेवनाथांना दिली गेली त्या प्रत्येक जबाबदारीचा पूर्ण त्यांनी केला मागच्या काही काळामध्ये नाना आम्ही तुम्हाला किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना महाराष्ट्रभर आपण केलेला प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर किसान मोर्चाच्या माध्यमातून केलेली आंदोलन शेतकऱ्यांच्या साठी ज्या ज्या पद्धतीने आपण सरकार सरकारी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्याच्या पूर्ण करून घेण्याचं काम आपण खरं तर केलं आणि त्याच माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करत केलं आहे भारतीय जनता पार्टीचा एक शिकवण आहे की शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत शेवटचा घटक मुख्य प्रवाहामध्ये येत नाही तोपर्यंत आपण आपले खांब दाबवलं नाही पाहिजे अशा प्रकारचं काम वासुदेवनाथांनी केलं असाच ज्यांचा आज वाढदिवस आहे ते आपले देवेंद्रजी फडणवीस आहे मागच्या अनेक काळापासून आपण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो 2014 ते 2019 मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना खरं तर त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक आंदोलन झाली अनेक पक्ष झाले अनेक लोकांनी अनेक मागण्या केल्या त्या पद्धतीने त्यांनी काम केली खरं तर देवेंद्रजींना मला बसून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो बघतो वेळ चुक झाल्यानंतर एक अतिशय महत्वाचं आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो संघर्ष हा अटळ आहे संघर्ष हा अटळ आहे आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आहोत एका कॉलेजमध्ये एका वर्गामध्ये जीवशास्त्राचा विषय चालू असतो जीवशास्त्राचा विषय चालू असताना तिथे सुरवंट आणि सुरवंटाच्या कोशामधून फुलपाखराची निर्मिती हा विषय शिकवलेला असतो विज्ञानाचे शिक्षक जीवशास्त्राचे शिक्षक सुरवंटाचा एक कोश विद्यार्थ्यांना देतात तो कोश दिल्यानंतर ते विद्यार्थ्यांना ते सांगतात की या सुरवंटामधून फुलपाखराची निर्मिती होणार आहे ते तुम्ही फक्त एक दोन तास त्याच्यापर्यंत थांबा अभ्यास करा ज्या पद्धतीने त्या सुरवंटाचा कोश फुटून त्या फुलपाखराची निर्मिती कशी होते त्या सुरवंटाचा कोश फुटत असताना त्याला किती संघर्ष करावा लागत आहे हे तुम्ही अभ्यास करा शिक्षक निघून गेले विद्यार्थी तो अभ्यास करत बसले विद्यार्थी अभ्यास करत असताना दोन विद्यार्थ्यांना असं वाटलं की त्या सुरवंटाच्या कोशामधून फुलपाखरू बाहेर येत असताना त्याला खूप त्रास होत आहे त्याला खूप मेहनत होती त्याला खूप यातना होत आहे मी त्याला कुठेतरी मदत केली पाहिजे म्हणून तो त्या कोशाला एक दोन विद्यार्थी न राहून त्या कोशाला हात लावायला जातात जसे ते त्या कोशाला हात लावतात तसा त्या कोश फुटतो आणि ते जे फुलपाखरू बाहेर येणार असतं ते फुलपाखरू मरण पावतं खरं तर संघर्ष केला पाहिजे काही वेळाने ज्यावेळी शिक्षक परत येतात त्यावेळी विद्यार्थी सांगतात की सर त्या सुरवंटातून कोश बाहेर येत असताना सुरवंटाच्या कोशाकडून फुलपाखरू बाहेर येत असताना काही विद्यार्थी
विद्यार्थ्यांनी मदत केली आणि तो ते कुलपती जे होता ते मुतपाव आहे सरांनी सांगितलं की बाबाने त्याला संघर्ष करायचा होता त्याला संघर्ष करूनच त्याला त्यातून बाहेरच होतं तुम्ही केलेली मदत तुम्ही केलेली पावली त्याला केलेली मदत ही ती गरजेची नव्हती त्याला संघर्ष करून ते कुलपान चांगलं क्रियान्वयन केलं असतं खरं तर मला असं म्हणायचं की अशा प्रकारचं संघर्ष करणारे अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते पुन्हा एकदा मी प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो खरं तर त्यांनी अतिशय चांगला न थकणारा न हरणारा न थांबणारा जिल्हाध्यक्ष आम्हाला दिलाय 24/7 म्हणजे आठवड्याचे 7 दिवस 24 तास काम करणारा जिल्हाध्यक्ष आम्हाला दिलाय मी मनापासून भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद शिबिर आयोजित ज्याच्या हस्ते केले ते आपल्या जिल्ह्याचे त्याची नवीन नियुक्ती झाली जिल्हाध्यक्ष म्हणून आदरणीय स्वामीजीवनाचा काळे या कार्यक्रमाला त्या ठिकाणी रक्तदान सुद्धा केलं माझ्या आमदार भाऊजी दामाने माझे आमदार आदरणीय अशोक भाऊ पिंपोडे त्याचे मला रक्ताच्या अध्यक्ष आदरणीय कार्यक्रम भाऊ कामटे या ठिकाणी आणि घरगुती सर कारण असं माझे पुत्र या
Ini ya, karena kita masih ada di sekitar
सन्माननीय आदरणीय वासुदेव नाना काळे या कार्यक्रमाला येऊन त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत केली. आमचे माझे आमदार सन्माननीय ढवाळे साहेब यांनी आम्हाला एक बाटली रक्तदान दिले. खूप मोठं दान आहे, सर्वात श्रेष्ठ दान आहे. आयुष्यात आलेले तुम्ही विसरू शकत नाही. आमच्या तालुक्याचे माझे आमदार सन्माननीय अशोक भोगे पडे साहेब, आमचे नेते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय जागीर भाऊ कामठे, आमचे आगरीचे अध्यक्ष सन्माननीय धनंजय कामठे, पुरंदरचे अध्यक्ष सन्माननीय गंगाराम लगाळे या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निस्वार्थीपणे काम करतात. त्यांचे गिरीश आपाजे असतात, त्यांचे सर्व सहकारी गेलवी शहराचे अध्यक्ष देशवे, पुणे जासूर शहराचे अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष असतात, त्यांचे सर्व सहकारी महिन्यात त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्माननीय बाबा साहेब. आमचे गणेश काका पश्चिम पंचायत राज्याचे अध्यक्ष म्हणजे जगताप माऊली मित्राला तुमचे स्वागत आहे. तुम्ही मित्रांचे दुसरे सत्रामध्ये आमचे बाळासाहेब आठवड यांचे असतात महाराष्ट्राच्या कडील भाषेत नेमून झाले. चंदूशेठ तुम्ही आलाय, आम्हाला खूप आनंद झाला. वासुदेवाला तुम्ही चंदूशेठला घेऊन आला, खूप आनंद झाला. तुम्ही मित्र तुम्हाला आठवत असेल आपण त्यावेळेस नाही जिल्हा परिषद आपण विराटबाई कायदासाठी विराटबाई काकांच्या प्रचारामध्ये ते प्रमुख होते. वासुदेवाला बरोबर अनेक जणांचे मी प्रचार केले. लोखंडीबाई पासून ते लोखंडीबाई झाल्यानंतर त्या संबंधराव कोथरे झाले, अनेक जणांच्या लोकसभेला तासिक साहेब आहेत त्यावेळेसपासून मी नानांना बघतो आहे आणि ते झाल्या त्यांचा एक सत्कार असा सगळा दुग्ध शंकरा योग आपण इथे आयोजित केला. अनेक कार्यकर्ते तालुक्यांना महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आले. अनेक जणांनी मला सांगितलं आपण सर्वांचा म्हणून सत्कार करतो. पक्षाला विचारलं, पक्षाने सांगितलं तू कोणत्या पक्षात आहेस आणि कमी तुम्ही ज्या पक्षात काम करतो त्या तुम्ही पक्षात आहे त्याच पक्षाचा कार्यकर्ता आणि म्हणून देवेंद्र बाबा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांना हे रक्तदान म्हणजे देशाकरता सैन्याकरता आपण रक्तदान केलेलं आहे. जवळजवळ आतापर्यंत संख्या बघते 100 जण रक्तदान करतील अशी आपली अपेक्षा आहे. अनेक तरुण वर्ग पळून जाते रक्तदान म्हणजे निमित्त आलेच नाही. रक्तदान म्हणजे आपण प्रतिके अतिशय दड राहते आपण ते रक्तदान म्हणून मला चक्कर येते म्हणतात आणि इथं 60 आणि 70 वर्षाचे ज्यांना रक्तदान करता येत नाही ते म्हणतात आम्हाला रक्तदान करायचं आणि तुम्ही सांगितलं आता आम्हाला बाटली दिली. आमच्या तालुक्यात दुसऱ्या बाटल्या चालत नाही. त्या सगळ्या बंद कधीच कोणी आमच्या दुसऱ्या बाटल्यांना आमच्या इथे चालत नाही कारण की आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व सेवक भारतीय जनता पार्टीच्या शिकवण्याप्रमाणे आपण त्याच्या कुठल्याही गोष्टी करत नाही. तुम्ही जाणार खूप मोठा हत्तीचं बळ आलेलं आहे म्हणा तुमच्या मार्गदर्शनाबरोबर मी जिल्हा परिषदमध्ये होतो. त्यांनी आणि शंकर नारायणच्या मंडळींनी मला फक्त त्रास दिला नाही, बाकी सर्व महिला त्यांनी तर खूप निधी विधी करतात त्रास द्यायच्या. त्या दोघींनी अतिशय समजूतदारपणाने हे 5 वर्ष मला अतिशय सहकार्य केले त्याची पूर्ण जाणीव राहील आणि तालुक्यातलं तुम्ही सांगता त्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते तुमच्या अध्यक्षतेखाली अतिशय चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू, बाकी काही करणार नाही. ज्या पक्षात आहोत त्या पक्षाशी प्रामाणिकपणे काम करता. तुम्ही जे सांगितलंय जे नियोजन केलं असेल पक्षाचं जे पक्षाची ध्येय धोरण आहे पक्षाचे आदेश जे काही पक्षाचे कार्यक्रम असतील तिथे बसलेले अतिशय चांगल्या पद्धतीने सांगणार नाही यश किती किती नाही हे सगळं आपल्या कामावर. तुम्ही तर आमच्या आधीपासून काम करताय म्हणून आम्ही गुरुवारचा सत्कार घेतला कारण ते खूप जुने कार्यकर्ते आणि अतिशय प्रामाणिकपणे आमच्या साधारण माणसांचा पण आम्ही सत्कार घेतला. त्यांची ट्रस्टवर नेमणूक झाली अशा अनेक जण शासनाच्या माध्यमातून त्यांना न्याय म्हणून राहिलेला आहे. अनेक नवीन कार्यकर्ते पक्षात येत आहेत. पक्षामध्ये का प्रवेश होऊन राहिलाय तर पक्षाची ध्येय धोरण पक्षाचा विकास मोदी साहेबांनी केलेलं काम देवेंद्र बाबांनी केलेलं काम तुमच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी केलेले कष्ट याच्या जीवनात आज महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर मागील 1 महिन्यामध्ये तालुक्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर लोक प्रवेश करत होते. काही या महिन्यामध्ये थांबलेत पण पुढील काही काळामध्ये परत एकदा ते मोठ्या प्रमाणावर सगळ्यात आपल्याला प्रवेश करून घ्यायचे.
अनेक वर्गातून जे आपल्या पक्षात काम करत आहेत अशा अनेक जणांना रक्तदान करण्याकरता देवेंद्र भाऊंना पाठिंबा देण्याकरता येतो आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो. कारण का अनेक जण मला मी चेहरे बघतो की ते कधी आपल्याकडे आले नाही पण आज ते आले की देवेंद्र भाऊंवर विश्वास आहे. देवेंद्र भाऊंनी जे काही केलेलं आहे ते अतिशय मोठं काम केलं. अतिशय विरोधी आमचे दिनाबापू गायकवाडीला आहेत त्यांना दत्ता शेतकरी आहेत तेही आता आम्हाला आशीर्वाद देण्याकरता वयोवृद्ध सर्वजण इथे जमलेले आहेत. मी अधिक काय बोलत नाही बोललेली वेळेने आपल्या सर्वांना आपले नवनिर्वाचित वासुदेव नानांचं मार्गदर्शन ऐकायचंय त्यांचं धोरण ऐकायचंय त्यांच्या मनातील संकल्पना पक्षाबद्दलची ऐकायची त्यांचे विचार ऐकायचे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये आपलं काम करायचंय. त्यामुळे आधी न आपला वेळ घेता थांबतो. परत एकदा नाना तिथं आपल्या सर्व तालुक्याच्या वतीने सहर्ष स्वागत आहे मनापासून सहर्ष स्वागत आहे. आपल्या सर्वांच्या वतीने देवेंद्र भाऊंना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्या बोलत नाही जय जय महाराज. यानंतर पुरंदर अध्यक्ष माझे आमदार अशोक कोठे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे नेतृत्व आणि अलीकडच्या काळामध्ये तुमचा आम्हाला महाराष्ट्र हा त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या एका चांगल्या मदतीमुळं आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी पुढे नेत असताना आम्ही धैर्यपूर्वक नेतृत्व त्या ठिकाणी सातत्याने जी काही मदत करतोय त्याच्यामधून त्या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा देशामध्ये एक नंबरचा व्हावा यासाठी रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी काम करणार नेतृत्व राज्याचे तरुण तळवदार आणि उद्याचं भविष्य त्या ठिकाणी अतिशय जवळ घेऊन चालणार नेतृत्व देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सर्वांना आपण हा रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय. त्या कार्यक्रमात आवर्जून नवनिर्वाचित ज्यांना त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं अध्यक्षपद त्या ठिकाणी सन्माननीय एक कर्तव्य राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय भावन गोळे साहेबांनी त्या ठिकाणी दिलं ते आपल्या सगळ्यांचे सहकारी आदरणीय वासुदेवांना काळे यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांना एकत्र आलो. मला असं वाटतं की भाऊ आता सगळ्यांचे नावं घेऊन आपला वेळ घेत नाही. ज्यावेळेस भाऊ आहेत सगळेच त्या ठिकाणी मगाच्या अध्यक्षामध्ये आपण सांगितलं की आपण त्याच्यामध्ये रक्तदानाच्या कार्यक्रमाला जास्त वेळ देऊया. निश्चित मला त्या ठिकाणी पूर्ण तालुक्याचे अध्यक्ष गंगाराम दादा आहे नवीनचे अध्यक्ष आमच्या त्या ठिकाणी धनंजय आप्पा आहे सगळेच मान्यवर ज्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलं कारणीय बाबा त्यांचे सर्व सहकार्य आपण हे सगळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावरती जिथे आपला काम करणारे अध्यक्ष उपाध्यक्ष सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी काम करणारे सगळेच काका मान्यवर आणि वंदवान भगिनी त्याच्यामध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणारे अंकता या ठिकाणी उपस्थित आहेत. एकूणच त्याच्यामध्ये एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका चांगल्या नेतृत्वाच्या विचारधारेला साथ देण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला. मला आनंद वाटतो या गोष्टीचा या कार्यक्रम होत असताना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्राच्या तळागाळात त्या व्यक्तीचं म्हणणं समजून घेऊन त्या पद्धतीची जी आवश्यकता आहे ज्या मदतीची आवश्यकता आहे ती त्या ठिकाणी संपूर्ण तुमच्या माझ्या महाराष्ट्रात आता सध्या राबवत आहे. एक चांगल्या प्रकारचं सरकार चांगल्या प्रकारचं शासन आणि उत्तम नियोजन म्हणून त्या ठिकाणी त्यांची खाती हे नुसते महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेलं आहे तर ते त्या ठिकाणी संपूर्ण भारत देशामध्ये आहे. आज बघता बघता याच्यामध्ये आपण या सत्तेच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेतले. मधल्या काळामध्ये आम्ही इथं व्यापारी संमेलन घेतलं. मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम घेत असताना काका आपण व्यापारी संमेलन इथे घेतलं होतं ते कार्यक्रम चालू झाला. बाकीच्या त्या ठिकाणी धीरज भाऊ तुम्ही त्या ठिकाणी काय ते कार्यक्रम घेतला होता ते सगळे कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी करत असताना मधल्या काळामध्ये आपण जेजूरला धान्यवाडीमध्ये लाभार्थी संमेलन घेतलं होतं. जवळपास 300-400 त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या सहकारी आणि लाभार्थी यांचा एक मोठा त्या ठिकाणी आपण मेळावा त्या ठिकाणी घेतला होता. एकूणच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये
हा भारतीय जनता पक्ष पुरंदर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारची आघाडी घेताना आम्हा सगळ्यांना पाहायला मिळतो. आपण सगळे मिळून त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करतोय. ना त्याठिकाणी आपण अध्यक्ष झाला तर गावागावामधून काम करणार आहे, सहकारी कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी जे माझे जिल्हा पक्ष सदस्य त्या ठिकाणी राज्याचं एक महत्वाचं पद अध्यक्ष पदाचं तुम्ही भूषवलं आणि आज त्याच्यामध्ये हे करत असताना आज जिल्ह्याची जबाबदारी आपल्याला दिली त्याही त्या ठिकाणी आपण स्वीकारली. मला असं वाटतंय की रात्रीचा दिवस काम करून त्या ठिकाणी पाळापाळ करताना वासुदेव नांदांच्या सारखा सहकारी आपल्याला मिळाल्यानंतर उद्याच्या काळामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा पुरंदर तालुक्यामध्ये नंबर एक चा पक्ष असल्याशिवाय राहणार नाही. आणि हे त्या ठिकाणी निश्चितपणे नाना तुमच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करून लावूया. कारण अवेलेबल असणार 24 तास अवेलेबल असणार, कधीही फोन केला तरी त्या ठिकाणी येणार आणि त्या फोनला सकारात्मक उत्तर देणारा एक नेता म्हणून म्हणून जर त्या ठिकाणी वाचवणार ना तुमच्याकडे लोक पाहतात निश्चित पाहत या भावनेत आणि ताकद त्या ठिकाणी देतात त्या ताकदीच्या माध्यमातून तुमचा माझा हा ऐतिहासिक पुरंदर आणि अवेलेबला भाग आपण त्या ठिकाणी देवेंद्र मोहनच्या मनामध्ये असणारा हा पुरंदर विधानसभा मतदारसंघ करूया. त्या कामाला आपण निश्चित भावना आजपासून त्या ठिकाणी लावूया. पुन्हा त्या ठिकाणी नव्या जमानं नव्या विचारणं तुम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काही चांगल्या प्रकारची विचारधारा इथं सांगता तीच विचारधारा आम्ही सक्षम जण राबवून दाखवूया हीच खात्री या निमंत्रण देतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं. आपल्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांना लाख लाख शुभेच्छा देतो, तुळजाभवानीच्या चरणी आणि स्वप्न काकाच्या चरणी प्रार्थना करतो की हे नेतृत्व उद्याच्या काळामध्ये एवढं बलशाली हो. या नेतृत्वाच्या निर्णयामुळं सामान्यतः सामान्य गरीब माणूस हा सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल अशाच प्रकारच्या शुभेच्छा आदरणीय त्या ठिकाणी देवेंद्र भावना देतो आणि त्याच पद्धतीच्या शुभेच्छा वासुदेव नाना सगळ्यांच्या वतीने आपण देतो की आपण सुद्धा त्याच पद्धतीने पावलं टाकून या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या ठिकाणच्या विधानसभामध्ये आणि तिथल्या झेपी पंचायत समिती नगरपालिका याच्यामध्ये आपण नंबर एक पक्ष करून दाखवतात हीच अपेक्षा आणि तशा प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देतो. जय हिंद जय भारत. यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जरेंद्र गोसावले यांना विनंती करतो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अरविंद मुख्यमंत्री आज या बजेटचा विरोध असताना त्यांच्या सुरुवात ते त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे आमचे जवळचे मित्र ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी एकत्र बसण्याचं काम केलं आणि नंतर त्यांची जिल्हाध्यक्ष निवड झाल्याचे बातमी बघितल्यानंतर आमचे मित्र वापरला काय अवघ उपस्थित कृषीचे आमदार शरद पवारने आमच्या तालुक्याचे माजी आमदार अशोक आमचे मित्र संजय पवार तालुका अध्यक्ष महिलाताई महिलाताई नगरपालिका सरकारी अध्यक्ष तापूरचे अध्यक्ष तापे जिल्ह्याध्यक्ष सचिन पेशवे हवेलीचे अध्यक्ष धनंजय अप्पा आणि त्यांची निवड त्या ठिकाणी डॉक्टर यांच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष जयंती आमचे मित्र बाळासाहेब डॉक्टर बाळ तांबळे माऊली आमचे मित्र किसान यांचे गेले त्यांचे माऊली केळगे त्या ठिकाणी आमचे श्रीकांत तामाने श्रीकांत तिथे बालपुरा असतील आपले गणेश गटाचे आपल्याला असतील बाळासाहेब असतील जाधव असतील आमचे पत्रकार पंडितचे असतील नगरमध्ये त्याच्यामध्ये कायदा असतील सगळे प्रमुख कामांमध्ये डॉक्टर उपस्थित बनवाली होती आमचे मित्र जे करतात बनवाली होती. खरं तर त्यांनी त्या राज्यामध्ये 14-19 नंबरमध्ये चांगल्या प्रकारचं बनवाचं काम केलं त्या राज्याला प्रगतीमधून त्याच्या त्यांनी आव्हानात बंद केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये भाजप शिवले सरकार आलं म्हणून तो सरकारी मुख्यमंत्री त्यांनी वेगळा भरोबा केला आणि नंतरच्या कामाने काही घडामोडी घडल्या गेल्या वर्षी राज्यभर त्या ठिकाणी
Ya, boleh.
सहकारी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. त्या निमित्ताने सत्कार सभा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण बोलला त्याबद्दल मी मनापासून पुरंदर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, आभार. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माझे सरकारी मित्र पश्चिम महानगर अध्यक्ष जयंतभाऊ मांडे, आपल्या पूर्ण हवेचे माजी आमदार अशोकभाऊ टेकडे ज्यांनी आजच्या रक्तदान शिबिराचं खऱ्या अर्थात उद्घाटन केलं, असे आपले भारतीय जनता पार्टीचे नेते माजी आमदार शरदभाऊ ढमाले, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष गंगाधर दादा जटाळे, आपल्या महिला गटाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य दादासाहेब सचिन लांबाते, माझ्यासोबत आलेले नंदुभाऊ पवार, आपल्या महाराष्ट्राच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष झालेले डॉक्टर ठाकरे, हवेलीचे मध्य हवेलीचे अध्यक्ष धनंजय आप्पा पांडे, ॲडव्होकेट सिंधाजी तामरे या वर्षाचे सरचिटणीस, किसान वर्षाचे सरचिटणीस जिल्ह्याचे माऊली शेळके, बाबाराजे जाधवराव, पंचायतराजचे महाराष्ट्राचे सहयोग गणेश कामा जगताप, नागपूर शहराचे अध्यक्ष साकेत जगताप, माथाडे नेते जगताप साहेब, माझ्या कुटुंबाचे सचिन पेशवे, तसेच सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेले इतर संतोष जगतापासून संदीप देवकर, भागवत पांचपद जगताप, काका निगडे, तसेच कैलासराव जगताप, जयंत जगताप, अजिंक्य टेकोडे, प्रदीपराव जगताप, प्रकाशराव केळेकर, बाळासाहेब गोष्टे आणि जुने कार्यकर्ते आपण खरं तर या ठिकाणी सत्कार करा. मोहनराव भैरवकर, आता जिल्हा दिवसाचे या ठिकाणी विश्वस्त झालेले ॲडव्होकेट पांचशे मोहनवर गेले जातात, तसेच जगताप भाई आणि उपस्थित सर्व म्हणजे त्याच्या मागं बसलेले पण सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी. प्रथमतः मी आता भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपला सर्वांचा हार्दिकाचं स्वागत करतो, कारण बाबाराजेंचं खरं तर मनापासून आभार मला वाटतं. जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिल्यानंतर पहिला कार्यक्रम तुम्ही पुरंदरमध्ये आयोजित करा आणि पुढील कार्यक्रम राष्ट्राध्यक्ष फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीला हेच अभिप्रेत आहे. राजकारण करायचं तिथं करायचं, परंतु काहीतरी आवश्यक असाल समाजावर ज्याला उपयोग होईल, समाजाला ज्याचा खऱ्या अर्थाने फायदा होईल असं काम करणं भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत आहे आणि ते आज आपण या ठिकाणी केलं. मी खरं तर मला स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या कामाची सुरुवात देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलं त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याचा आणि ज्याला भेट द्यायचा मला योग आला आणि समोर से पाचशे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील उपस्थित आहेत. मला नक्कीच असं वाटतं, अशोकभाऊ तुम्ही आता वाचकांना सांगितलं की भारतीय जनता पार्टी या पुणे जिल्हा ग्रामीण मध्ये क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे आणि हे करणं काल परवा दिवशी निवड झाल्याबरोबर मला वाटतं काही पत्रकारांनी पण लिहिलं की जे सध्याची राजकीय बदलती परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एक काळ असा होता की भारतीय जनता पार्टी शिवसेना युती होती, नंतरच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी एकट्या लढत होतो, परंतु जी स्थित्यंतर झाली भारतीय जनता पार्टी शिवसेना पुन्हा युती झाली, शिंदेगड भारतीय जनता पार्टी सोबत आहे, परंतु नव्याने बदलत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भारतीय जनता पार्टी सोबत आहे. त्यामुळे बऱ्याच कार्यकर्त्यांचं गेली 10-12 दिवस बहुत अतिशय विधान मनस्थितीमध्ये बरेच कार्यकर्त्यांनी बघतोय, परंतु मी सगळ्या समोरच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझा परिचय बाबा दादारावांनी करून दिला, अशोकांनी करून दिला, जालिंदरांनी करून दिला, शरद आपण पण बरेच विषय सांगितले, परंतु व्यासपीठावर उपस्थित असलेले थोडेफार कार्यकर्ते बाबा कदाचित भारतीय जनता पार्टीवर असतील, परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता राजकीय दृष्ट्या आपण कदाचित शरदभाऊ आपण दोघं बरोबर होतो. तुम्ही 2004 ला आमदार झाला, दुर्दैवाने मला भारतीय जनता पार्टीचा आमदार होता आला नाही, पण बाबा मी पण 2001 पहिल्या विधानसभा लढतो, 97 जिल्हा परिषद सदस्य झालो, 2001 विधानसभा लढतो, जिल्ह्यातला पडणाऱ्याचा सगळ्यात जास्त मत घेतला उमेदवार मी होतो, परंतु आता तुम्ही सगळे नशीबवान ठरला, मी मात्र थोडस कमी राहिला असेल, परंतु मी मला भाग्यवान असा समजतो की आता आपण सांगितलं की बाबा तुम्ही जुन्या आठवणी सांगितल्या,
भारतीय जनता पार्टी या देशामध्ये क्रमांक 1 चा पक्ष आहे. ज्या देशात त्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रतिनिधित्व करतायत, अशा पक्षाचा पुण्यासारख्या जिल्ह्याचा अध्यक्ष मी होतो, याचा अर्थ माझे 7 जन्माचे पुण्य मला कामाला आहे. सर्व कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो, पण आज माझ्याकडे असेल ही भारतीय जनता पार्टीची व्यवस्था बनवून, आज मी अध्यक्ष असेल उद्या आणखी कुणीतरी अध्यक्ष असेल, ही पार्टी थांबलेली नाही. अनेक पार्ट्या या देशामध्ये आल्या, या राज्यामध्ये आल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल विघटन झालं, पक्ष फुटले. एकमेव भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की ह्याच्यामध्ये ही टोळी नाहीये, तिथं परिवारवाद नाहीये, तिथं अँसेस्टर प्रॉपर्टी म्हणून कुणाला दिलं जात असं नाहीये. ह्या भारतीय जनता पार्टीचा मालक चालक हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आज मी व्यासनगर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून भाषण करत असेल, पण समोरच्या येणाऱ्या काळामध्ये तुमच्यातलाच जिल्ह्याचा अध्यक्ष असेल, तुमच्यातलाच तालुक्याचा अध्यक्ष असेल. कारण बरेच वेळा असं वाटतं की एखादा मी जिल्हाध्यक्ष जातो थोडा आवाज तरी तरी, परंतु बहु अनेक जर या ठिकाणी इच्छुक या जिल्ह्याचा अध्यक्ष होण्यासाठी माझ्यापेक्षाही पात्र असतील, माझ्यापेक्षाही ताकदीचे असतील असे कार्यकर्ते असतील, परंतु संधी मिळत असताना एकाला संधी मिळेल, परंतु संधी मिळत असताना ती टीम स्पिरिट आपण काम घेऊन काम केलं पाहिजे. मला खरं तर सांगायला अभिमान वाटतो की 1999 साली बाबा पहिल्यांदा जिल्हाध्यक्ष झालो, वयाच्या 29 वर्षी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष झाला. 1999 ते 2003 पर्यंत मी जिल्हाध्यक्ष होतो. या काळामध्ये माझ्यावरती दिलेली जबाबदारी, आता जसं आपण सांगितलं की हे खर तर येणार 3 वर्षाचा कालखंड जो आहे तो 100% सगळ्या निवडणुका या ठिकाणी होऊन जाणार आहे. म्हणजे नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा सगळ्या निवडणुका ह्या कालखंडामध्ये होऊन जाणार आहे. त्यामुळे समोर बसलेल्या कार्यकर्ता आणि व्यासपीठावरती असलेले कार्यकर्ते ह्यांची एक जबाबदारी आहे. उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की बारामतीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, पुणे जिल्हा ग्रामीण जिल्हा असेल, या सगळ्या निवडणूक प्रक्रिया असतील, या निवडणूक प्रक्रियेला जर सामोरं जायचं असेल तर भाषण करून सामोरं जाता येणार नाही. खूप तिथं भारतीय जनता पार्टीची शाखा झाली पाहिजे, प्रत्यक्षपणानं काम करणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी बुथवरती उभा राहायला पाहिजे आणि ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती आपल्याला खरं तर या निमित्ताने करतो. भारतीय जनता पार्टीचं दूरवरती जर संघटन मजबूत झालं, मेळा दूध संक्षेप मजबूत, मोदी साहेबांचा आग्रह, अमित शहा साहेबांचा आग्रह, जे पी नड्डा साहेबांचा आग्रह, बावनकुळे साहेबांचा आग्रह की माझं बूथ सगळ्यात मजबूत असलं पाहिजे, 51 लढाई लढायची असेल तर ह्या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाला जे अपेक्षित आहे ते काम आपण पुणे जिल्ह्यामध्ये केलं पाहिजे अशा प्रकारची मी सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुम्हाला ह्या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो भाऊ, उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी 2024 चा लोकसभेचा उमेदवार हा कमळाचा निवडणुकीच्या आपल्या सोबत येऊ कुणी न येऊ, केकडे साहेब उद्याच्या 2024 चा लोकसभेतला उमेदवार भारतीय जनता पार्टीचाच निवडून आणायचा, कमळावरचा निवडून आणायचा हा संकल्प आपण सगळ्यांनी या ठिकाणी करायचा. कुणाच्या मनातलं कन्फ्युजन काढून टाका, कुणाचं कन्फ्युजन असेल मनातलं काढून टाका. चुकून आला तर गिरीशाप्पाच्या हातात नाव माझ्याकडे राहिलं, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तुम्ही आठवण केली बरोबर. त्यामुळे या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की उद्याच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे की मनातलं सगळं कन्फ्युजन काढून टाका, काय होईल माहित नाही. अर्जुनासारखं फक्त आपलं एकच लक्ष ठेवायचं, येणारी लोकसभा, येणारी विधानसभा, येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत. अरे देशात आपल्या नशिबवान आपण आहोत, नरेंद्र मोदी सारखे पंतप्रधान आपल्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतायत, देवेंद्रजी फडणवीसांसारखं भारतीय जनता पार्टीचं राज्याचं नेतृत्व करतायत, बावनकुळे साहेबांसारखा 24 तास उपलब्ध असणारा माणूस प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपण पाहतोय त्यांना. मग असं असताना जर एवढी फळी एवढी टीम जर आपल्या पाठीशी उभी असेल तर येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पार्टी ह्या बारामती लोकसभा मतदारसंघासहित सर्व विधानसभा आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण क्रमांक 1 खाली येऊ शकतो नाही तर त्याचे इतकं दुर्दैव आपल्या इतकं कुणाचाच असणार नाही. त्यामुळे येणारा काळ हा अतिशय आपल्यासाठी अनुकूल
आणि आव्हानात्मक काळ आहे. आपण होऊन जाता कामा नये, कारण चॅलेंजेस खूप आहेत. छोटे छोटे कार्यक्रम करत असताना तुम्हाला आधी अगदी नमुना सांगायचं म्हणत आजच बारामतीमध्ये बारामती नगर परिषदेने एक कार्यक्रम आयोजित केला. हा का विषय सांगायचा तर कार्यकर्त्यांच्या मनातली घालमेल सुद्धा आपण या ठिकाणी सांगितली पाहिजे. एखादी जगम जमीन व्हायची असेल रमाने साहेब तर ती आपल्याला दुरुस्त करावा, नंतर ड्रेसिंग करावा, तो बरोबर ड्रेसिंग करून जमणार. त्यामुळे त्याचं मीट पोस्टमार्टम झालं तर ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, रिझल्ट चांगले मिळणार आहेत. आज जर आपण पाहिलं तर आपण भाषणात किंवा ज्यावेळेस जाहीर सभा असेल त्यावेळेस आपण सांगताना सांगतो की भारतीय जनता पार्टीचे आम्ही 100% बोल झाले असतील, परंतु ज्या ठिकाणी झाले जिथं कमतरता असेल तिथं कमकुवतपणा असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरच्या सगळ्या नेत्यांची जबाबदारी आहे की माझा बूथ सबसे मजबूत कसा होईल. एवढ्यावर काय थांबायचं नाही, हे झालं संघटनात्मक आपण माझं. परंतु बाबा परवा दिवशी मी तुमची बातमी पाहिली, कृषी अधिकाऱ्यांनी काहीतरी इथल्या राष्ट्रवादीच्या म्हणजे मागच्या वेळेच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेऊन त्यांनी कृषी विभागाचे कार्यक्रम केले. आमदार साहेब या ठिकाणी प्रशासनाला अजून लक्षात येत नाही की भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार राज्यामध्ये काम करते बरोबर, कारण प्रशासन मस्तवाले ब्युरोक्रॅट्सला अजून मानसिकता त्यांची ही नाही झालेली की भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वाखाली असलेलं सरकार राज्यामध्ये काम करते, हे सुद्धा त्यांना जागेवर नेण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची. ब्युरोक्रॅट्सला किंवा प्रशासनाला जागेवर कशासाठी आणायचं आपल्याला करण्यास राहू, जागे मिळवण्यासाठी आणायचं आपल्याला की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काम करणारा कार्यकर्ता नेता आणि तुमच्या विश्वासावरती जो मतदार आहे ग्रामीण भागातला खेड्यापाड्यातला वाडी वस्ता जो नागरिक आहे त्याला न्याय देण्यासाठी या प्रशासनाला जागा होणार. आपल्याला कोणाला काही सांगायचं म्हणून नाही, परंतु भारतीय जनता पार्टी विश्वासाने जे काम करतो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या खांद्यावरती ज्यांनी मान टाकलेली आहे त्याला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं शासनाच्या मदतीने सुद्धा आपल्याला त्याला मदत करता आली. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की केंद्र सरकार राज्य सरकार येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं संघटनात्मक काम आपण एका बाजूला चालू ठेवू आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनावरती आपण अंकुश कसा ठेवता येईल, प्रशासकीय कामं कोण पाठपुरावा करेल, प्रशासकीय कामं कोण मंजूर करून घेईल, केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आपल्या तळातल्या शेवटच्या माणसामध्ये दिनदारे तिचं स्वप्न कोण पूर्ण करेल, अशा प्रकारची सुद्धा टीम आपल्याला उभी करावी लागेल. कारण फक्त आपण शेवटी सैन्य पटावरती चालतो त्यामुळे आपण सैन्याची सुद्धा चिंता केली पाहिजे. अरे केंद्र सरकार राज्य सरकार तुम्हाला द्यायला तयार आहे. आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की केंद्र ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडच्या माध्यमातून 1,00,000 करोड रुपयांची मोदी साहेबांनी त्या ठिकाणी तरतूद केली. ग्रामीण भागातल्या आमच्या शेतकऱ्याला पूरक व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय कसे करता येतील, त्याला शेतीपूरक व्यवसाय करत असताना त्याची उपजीविका कशी चालेल, कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आर्थिकदृष्ट्या सक्षम कसा होईल, त्याच्यावरती सुद्धा भारतीय जनता पार्टीने भर दिलेला आहे. मग हे योजना कोण घेऊन जाणार शेवटच्या माणसापर्यंत, तर त्या आपण सगळ्या योजना घेऊन जावं लागतील. मग ही जबाबदारी तुमची आहे. संघटना तर मजबूत झाली पाहिजे. संघटना मजबूत होत असताना एका अर्थानं शासनाच्या योजना असतील, केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, त्या आपण सगळ्यांनी त्या शेवटच्या माणसापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका भविष्य काळामध्ये आपल्याला घेऊन जायचंय. खऱ्या अर्थानं मी दोन्ही बाजूला मी काम करणारा कार्यकर्ता आहे. केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या सगळ्या कृषी विभागाच्या योजना असतील या सगळ्या योजना राज्याच्या कल्याणकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. तसं सांगायचं म्हणलं तर खूप काही योजना करतात पण त्या योजनांमध्ये जाणार नाही, कारण रक्तदान शिबिर रक्तदाते उभे आहेत. आपली भाषण जर एक तास झाली तर रक्तदाते मधील यांची भाषण होत्या नंतर लोक परत करते रक्तदान करून. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना पुन्हा येणार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते बाळासाहेब गोरू मन की बातचे प्रमुख आलेले त्यांचं स्वागत करू. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची आपल्या सगळ्यांना कल्पना असावी म्हणून या ठिकाणी मी बोललो. भविष्य काळामध्ये मी या ठिकाणच्या आपल्या जिल्ह्यामध्ये जरिंद्र भाऊ येणाऱ्या 3 वर्षाचा काळ भारतीय जनता पार्टीने माझ्यासाठी दिला. 3 वर्षामध्ये ह्या पुणे जिल्ह्यातलं एकही गाव एकही वाडी वस्ती राहता कामा नये ज्या ठिकाणी आपला कार्यकर्ता गेला नाही, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून गेलं नाही, अशा प्रकारचा संकल्प केलाय. बूथ तेथे भारतीय जनता पार्टी आणि बूथ तेथे कार्यकर्ता अशा प्रकारचं आपण मिशन घेऊन या पुणे जिल्ह्यातल्या 1,01,000 गावांमध्ये जाण्याचा संकल्प केलेला आहे. हा संकल्प मी एकट्याने करून चालणार नाही, समोर बसलेल्या 500 प्रमुख कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे. आपण ते वर्षानुवर्ष काम करता, परंतु आता कॅल्क्युलेटेड पॉलिटिक्स करण्याची गरज आहे. खऱ्या अर्थात आता गणित करून राजकारण करावं लागणार आहे आपल्याला, कारण कधी कधी शत्रू
समोर असताना त्याच्यावरती निशाण धरणं सोपं असतं, पण ज्यावेळेस शत्रू पक्ष संपूर्ण आपल्या पक्षात येतो त्यावेळेस आपल्याला बऱ्याच गोष्टींची नीट नेमकी प्लॅनिंग करून शेवटो आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. कारण आता निशाणा कोणावर धरायचा हा तो प्रश्न आहे आपल्यासमोर. भारतात कुणा विरुद्ध बोलायचं, कुणाला काय बोलायचं, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये झालेला बदल स्वीकारून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एकच मिशन ठेवेल, माझी भारतीय जनता पार्टी क्रमांक एक म्हणून मी कशी घेऊन जात आहे एवढं मिशन ठेवा. पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा हवेली विधानसभा मतदारसंघाचं या ठिकाणी मनापासून सर्व कार्यकर्त्यांचं बाबाराज तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि बाळासाहेब गोरडे यांचं सरकार बाबाराज जाधवराव असं फील करायचं मी. धन्यवाद. जय हिंद जय ओके. सगळ्यांनी समोर समोर ओके. ओके ओके. इथे समोर मोबाईल 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 मास्क घ्या थोडं. ओके ओके. समोर ओके ओके. आता समोर दादा समोर पाय इकडे. इथे बघा समोर
Oke, semut. Jauhnya, sir, turun jauhnya. Sir,
Wait. Thank you. Semua panas. बैटरी बदल गया ले बैटरी हूँ ना Thank you.
चालू झाले आता 3 वाजायला आले आहे तरी पण लोक मोठ्या संख्येने येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात पण काही लोक रक्तदान म्हणणं इकडे फिरकले पण नाही मी शोकांतिक आहे अत्यंत देह डार्क असे उंच पुढे लोक तब्येतीने मजबूत असल्याने लोकांनी रक्तदानाला पाठा फिरवू नये मला जरा वाईट वाटतं कारण का इतके लोक घाबरतात रक्त द्यायचं म्हणलं की जसं काय काय आत्महत्या करावी लागते असं परिस्थिती आहे त्यांनाही मी सांगतो रक्तदान करणं हे मोठं दान आहे आणि आपण देशाकरता सैन्याकरता करतो त्याची मोठ्या प्रमाणात रक्तदान करायचे ज्या या 100 लोकांनी आज रक्तदान केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांनी रक्तदान देशाकरता केलेलं आहे सैन्याकरता केलेलं आहे आणि देवेंद्र बाबा आमचे नाडकी मुख्यमंत्र्यांच्या प्रेमापोटी केलेलं आहे मी त्या सर्वांचे 100 रक्तदानाचे धन्यवाद आरोग्याच्या दृष्टिकोनातून रक्तदान हे वर्षातून किमान 2 केलं तर त्याच्या शरीराला ते अत्यंत आवश्यक आहे म्हणजे स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी देखील रक्तदान करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतःला आपल्या मित्रमंडळीला कधी जर रक्ताची गरज लागली तर आपण हे रक्तदान जे करतो त्या उपयोग तर प्रत्येकानं विशेषतः तरुणांनी या रक्तदान शिबिरात सहभागी झाले धन्यवाद सर लिंक तुम्हाला व्हॉट्सअपला